नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हनसिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर पीक विम्याबाबतची सध्या हालचाल सुरू आहे. त्याच्या अगोदरच आपण आपलं काम करून ठेवलेलं बरं, त्याच्यामुळं आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस कसं करायचं चेक, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा आपण भरलेला आहे, पण त्याचं स्टेटस काय आहे, बऱ्याचशा मित्रांचं काय स्टेटस दाखवते, बरेचसे प्रॉब्लेम झाले होते फॉर्म भरते वेळेस, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि याच्यानुसार तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस नक्की चेक करा की कुठल्या स्टेटसला आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. तर ॲप्लिकेशन आपलं चेक करण्यासाठी सिम्पल तुम्ही मोबाईलमध्ये, तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे सिम्पल PMFBY.gov.in. ही टाकल्याच्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला समोर इंटरफेस होईल. ठीक आहे, याच वेबसाईटचा वापर करून अगोदर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा ॲप्लिकेशन हे दाखल केलेलं. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मागायला लागले. तर ज्या मित्रांना ॲप्लिकेशन नंबर मिळत नाही आहे, इथं फार्मर कॉर्नरवरती जायचं आहे. फार्मर कॉर्नरवरती जाऊन लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करायचं आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचं आहे, हा कॅप्चर टाकायचं आहे हा कॅप्चर टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP. तुम्ही मोबाईल नंबर टाकते वेळेस एक लक्षात घ्या, तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला तोच नंबर इथे टाका. पण माझ्याकडे ठेवलेली पावती आहे, ती त्या पावतीनुसार मी करणार आहे चेक. तुमच्याकडेही ठेवलेली असेल पावती तर त्या पावतीनुसार तुम्हाला करायचे. माझा ॲप्लिकेशन नंबर मी काढून ठेवलेला आहे पावतीवरचा. तर सिम्पल ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचे आणि इथं ॲप्लिकेशन नंबर टाकते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी सांगतो त्या पद्धतीने करा. मी सिम्पल ॲप्लिकेशन नंबर टोटल टाकून घेतो. आपल्याला 21 अंकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, पण तुमच्या पावतीवरती फक्त 19 अंकाचा दिसत असेल, त्याचंही मी पुढे सांगतो. तर मी अगोदर टाकून घेतो. आता हा मी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पीक विमा भरते वेळेस किती पिकं निवडलेली, तुम्ही समजा 4 पिकं निवडलेत, 5 पिकं निवडलेत, 2 पिकं निवडलेत, 1 पीक निवडला आहे, तर सिम्पल तुम्हाला एकच पीक निवडला असेल तर 01 असं टाकायचं आहे. जर दोन नंबर दोन पिकं निवडले असतील तर 02, 3 निवडले असतील तर 03. 1, 2, 3 टाकून तुम्ही प्रत्येक पीक वाईज इथं तुम्हाला ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करता येणार आहे. आता मी ॲप्लिकेशनचा नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर पिकाचा नंबर टाकलेला आहे 01. हा 21 अंकाचा आपला नंबर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हा खाल्ला कॅप्चर कोड इथे टाकायचा आहे, जसाच्या तसा तुमच्यासाठी वेगळा येईल. आणि कुठे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आता इथं माझं स्टेटस काय यायला लागले की या ॲप्लिकेशनच्या अगेन्स्ट ॲप्लिकेशन सबमिटेड, पेमेंट सक्सेसफुल, स्क्रॉल करा, व्हेरिफिकेशन पेंडिंग. त्याच्यानंतर खाली येते लॉग इनही करू शकता तुम्ही विदाऊट लॉग इनही. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आत्ता आपल्या सर्वांच्याच असायला पाहिजे. पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दाखवते आणि व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवते. मित्रांनो, तुमच्या तो लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला काय येतं हे नक्की मला खाली कमेंट करा, जेणेकरून आपणाला समजेल की कुणाचं काय, म्हणजे सर्वांचं सेम आहे की वेगवेगळं आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं पीक विम्याचं स्टेटस हे चेक करू शकतो, ॲप्लिकेशन केलेलं स्टेटस चेक करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर कराच. भेटूया पुढील अशाच नवीन एका माहितीशीर व्हिडिओसह. धन्यवाद.